हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मजेत ना? आज आप 3 प्रकारचे चिले कसे बनवायचे? तर इथे मी 3 वाटी रवा घेतला आहे बारीक, तुम्ही बघू शकता. थोडंसं मीठ घालून घेऊया आपण रव्यात. आता आपण याच्यात बारीक किसलेली काकडी घालून घेऊया. काकडी झाली की मग त्याच्यात थोडीशी मिरची पेस्ट घालून घेऊया चवीनुसार. तुम्हाला कमी जास्त ते करू शकता तुम्ही. तिखट थोडेसे कढीपत्त्याचे पानं, कोथिंबीर घालून घेऊया. एक वाटी दही, आता आपण याच्यात थोडंसं जिरे पूड घालून घेऊयात आणि आता याला मिक्स करून घ्यायचं. जर तुमच्याकडे ताक असेल तर तुम्ही दहीच्या ऐवजी ताक वापरा. आणि आता याला आपण असंच 15 मिनटासाठी झाकून ठेवून देऊया. आता आपल्याला असंच थोडंसं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता असं मिक्स करून घ्यायचं. आता थोडंसं पाणी घालून घ्यायचं याच्यात आणि मिक्स करायचं. आता 15 मिनटं झाले आहे याला झाकून ठेवून घ्यायला. तुम्ही बघू शकता आपलं बॅटर. तर अशा प्रकारे आपले तिन्ही बॅटर बनवून झाले आहे. आपल्याला याला 3 पार्ट्समध्ये डिवाइड करून किसलेलं गाजर आणि किसलेली बीटरूट टाकून घ्यायचं आहे आणि त्याला मिक्स करून घ्यायचं. तर अशा प्रकारे, आणि हे काकडीचं आहे जे तुम्हाला पांढरं बॅटर दिसत असेल. तर आता आपण याचे चिले बनवून घेऊयात. फ्राईंग पॅनला तेल लावून घ्यायचं. आता आपण जे तयार केलेलं बॅटर होतं त्याच्यावर टाकायचं. हे बीटचं बॅटर आहे. मस्त पिंक कलर आला आहे याला, तुम्ही बघू शकता. हे गाजरचं आहे, याला ऑरेंज कलर आला आहे. मस्त हे काकडीचं बॅटर आहे, तुम्ही बघू शकता. याची कन्सिस्टन्सी अशी असली पाहिजे तुम्हाला दिसत असेल. तर अशा खिसणीनी आपल्याला सगळं खिसून घ्यायचं आहे बारीक खिसणीनी. जर तुम्ही जाडीने खिसलं तर तुमचं बॅटर बरोबर नाही होईल, त्यामुळे बारीक खिसणीनीच खिसून घ्यायचं. तर इथे मी काकडीचा चिला तयार करत आहे, तुम्ही बघू शकता अगदी चविष्ट लागतात. तर इथे आपले चिले बनवून तयार झालेले आहेत 3 प्रकारचे, तुम्ही बघू शकता. एक कंबाईन आहे. आधी बीटरूटचं बॅटर टाकून घ्यायचं आणि मग साईडनी काकडीचं बॅटर, असं ते आपलं कंबाईन चिला तयार होते, कॉम्बिनेशन तयार होते. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कॉमेंट करून नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत बाय बाय.